हॅलो एव्हरीवन, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे. पैठणीला महाराष्ट्रात महावस्त्राचा मान आहे. काळानुरूप पैठणीमध्ये बदल करण्यात आले आहेत. मराठमोळ्या स्त्रीला तिच्या ठेवणीच्या साड्यांमध्ये पैठणी साडी असावी असं वाटतंच. धकाधकीचा प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहोचावे लागत असल्याने किंवा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेकींना पैठणी साडी नेसणं शक्य नसतं किंवा प्रवास करणं कठीण असतं. अशा वेळेस वजनाने एकदम हलक्या असणाऱ्या पैठणी साड्या तुम्ही ड्रेसच्या स्वरूपात घालू शकता. आजकाल बाजारात साड्यांप्रमाणेच पैठणी साड्यांमधील ड्रेस पीस देखील उपलब्ध आहेत. किंवा तुमच्या आईच्या आजींच्या जुन्या पैठणी साड्यांना तुम्ही नवा लुक देऊ शकता. आजकाल इंडो वेस्टर्न स्टाईल ट्रेंडमध्ये आहे. जुन्या भरजरी साड्या नेसणं शक्य नसतं तेव्हा त्यांना ड्रेस आणि वन पीस लुकमध्ये रूपांतरित करून नेसू शकता. तुम्हाला जर पारंपरिक साड्यांना नव्या अंदाजात पुन्हा ट्रेंडमध्ये आणायचं असेल तर तुम्ही पैठणी धोती विथ पेपलम टॉप ट्राय करू शकता. त्याचप्रमाणे वेस्टर्न आउटफिट्समध्येही तुम्ही अशा प्रकारचा एक ट्रॅडिशनल पण मॉडर्न लुक ट्राय करू शकता. त्याचबरोबर इथे पैठणीमधले गाऊनसुद्धा आहेत. गाऊनही खूप छान आणि उठावदार दिसतात. याची जी बॉर्डर आहे ती खूप उठावदार आणि ब्रॉड असते, त्यामुळे दिसायला खूपच रिच दिसते. अशा प्रकारचे गाऊन्स तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळतील. यामध्ये वेगवेगळे कलर्ससुद्धा आहेत. हा अनारकली पॅटर्न तुम्ही कुठल्याही सणावारासाठी अगदी आवडीने घालू शकता. त्यानंतर विथ दुपट्टा पैठणी ड्रेसचा लुक तर एकदम भारी, त्यामुळे तुम्ही कुठल्याही सण समारंभात अगदी आरामात घालू शकता. अनारकली पॅटर्न नको हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचा कुर्ती विथ पॅन्ट ट्राय करा. यामध्येही तुम्हाला खूप सारे वायब्रंट कलर मिळतील. त्याच्यानंतर जीन्सवरती टॉप घालणार असाल तर पैठणी पॅटर्नमध्येही टॉप्स अवेलेबल आहेत. शॉर्ट, मीडियम, लाँग असे वेगवेगळ्या लेंथचे टॉप तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील. आता बऱ्याच जणींना जॅकेटवाला पॅटर्न खूप आवडतो, त्यामुळे तुम्ही पैठणी पॅटर्नमध्ये जॅकेटसुद्धा वापरू शकता. जॅकेट्स तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मिळतील, जसे की शॉर्ट, लाँग. एक इंडो वेस्टर्न लुकसाठी परफेक्ट ऑप्शन आहे. वेगवेगळ्या बॉटम्सवरती अगदी परफेक्ट मॅच होईल. त्यानंतर पैठणी ड्रेसमध्ये काहीतरी हटके ट्राय करायचं आहे तर हा पैठणी काफ्तान तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. काफ्तान एक कम्फर्टेबल ड्रेस आहे, त्यामुळे तुम्ही यामध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर अगदी लहंगा चोलीमध्येही तुम्हाला पैठणी ड्रेसेस मिळून जातील. लग्नामध्ये जर तुम्हाला पैठणी नेसायची आहे पण तुम्हाला साडी नको आहे तर हा ऑप्शन म्हणजेच लहंगा चोलीचा ऑप्शन नक्कीच आहे. तर एव्हरग्रीन फॅशन असलेल्या पैठणीला नव्या स्वरूपात घालून पहा. पैठणी ही दिसायला रुबाबदार आणि वजनाला हलकी फुलकी असल्याने तुम्ही सहज त्यामध्ये वावरू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.